कारण डिमांड आणि सप्लायचा इश्यू आहे. आता फ्लश सीझन आहे, दुधाची आवक प्रचंड आहे, त्यामध्ये त्याबरोबर कन्वर्शन जे पूर्वी करायचो आपण म्हणजे त्याचे खाजगी किंवा सहकारी संघ दूध भुकटी पावडर असेल किंवा बटरमध्ये, आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ते भाव कोसळल्यामुळे त्याची निर्यात पूर्णपणे एकदम थांबून गेली. आता आपला तो प्रयत्न आहे केंद्र सरकारकडे की दूध भुकटीच्या निर्यातीला जर थोडं प्रोत्साहन देऊ शकलो आपण तर मग कन्वर्शनला जर संधी मिळाली तर मग भाव वाढण्यामध्ये मदत होईल. नंबर एक, आज 20% जास्त भेसळीचं प्रमाण आहे. आज त्याच्यावरही कडक कारवाईच्या सूचना दिल्यात. भेसळी कमी झाली, भेसळीमुळे दूध कमी झालं, ते 8.5 निकष आम्ही शिथिल केल्यामुळे भेसळीमध्ये प्रोत्साहन मिळत होते, आपाप कमी होईल, असे काही 2-3 फॅक्टर आहेत. त्यामुळे मला वाटतं दूध दर वाढवण्यामध्ये मदत होईल, दर वाढण्यामध्ये, असं माझं मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.